परिसरातील घडामोडी आणि नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा मुंबई गोवा महामार्गावर देवगडवरून मुंबईला आंबे घेऊन जात असताना महेंद्र बोलेरो पिकअपने गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली या अपघातात एक जण जागीच ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे देवगडहून सुमित खवळे व त्यांची पत्नी स्पृहा खवळे हे महेंद्र बोलेरो पिकअप क्रमांक एम शून्य सात ए जे सव्वीस ब्याऐंशी गाडीने मुंबईला आंबे घेऊन जात होते पहाटे सवा चारच्या दरम्यान हमरापूर फाटा नजीक पुलावर गाडी आली असता एच पी गॅस सिलेंडरची वाहतूक करणारा ट्रक क्रमांक एम एच बारा ई क्यू बावीस शून्य आठला पिकअपने मागून जोरदार धडक दिली या अपघातात महेंद्र बोलेरो पिकअपमधील सुमित चंद्रकांत खवळे राणार देवगड सिंधुदुर्ग हा गंभीर जखमी झाला तर त्याची पत्नी स्पृहा खवळे देवगड सिंधुदुर्ग ही जागीच ठार झाली या अपघातामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती अपघात झाल्याची माहिती मिळताच अपघातग्रस्तांचे वाली कल्पेश ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेत रुग्णांना आपल्या रुग्णवाहिकेतून तत्काळ पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले